खरीप हंगाम ऐन तोंडावर असताना अकोला जिल्ह्यात बियाणांचा तुटवडा जाणवत आहे. शेतकऱ्यांना अगदी पहाटेपासून कृषी केंद्रावर रांगेत उभं राहावं लागत आहे, पण तेवढं करूनही शेतकऱ्यांना 2 पाकिटापेक्षा जास्त बियाणे मिळत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा राग समोर येत आहे. शेतकरी सध्या शेतीच्या मशागतीच्या कामात व्यस्त आहे, तर काही भागात मान्सून पूर्व लागवड होत असल्याने काही बियाण्यांची मागणी वाढली आहे, पण पुरेशी बियाणं मिळत नसल्यामुळं मान्सून पूर्व लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेरणीसाठी बियाणे आवश्यक असल्यानं शेतकऱ्यांनी अकोल्यातील विविध कृषी केंद्रावर खरेदीसाठी रांगा लावल्या. विशेषतः कापसाच्या अजित 155 बियाणांसाठी अकोला जिल्ह्यातील कृषी केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र अकोला जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. विदर्भ न्यूज ब्युरो अकोला.